नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सोशल एन्झायटी म्हणजे नक्की काय. सोशल म्हणजेच चार लोकांमध्ये राहण्याची वागण्याची भीती. या भीतीमध्ये नक्की होतं काय? आपण कॉन्शियस होतो, अलर्ट होतो. चार लोक माझ्याकडे बघतायत का? मला जज करतायत का? माझं लोकांसमोर हसू होत आहे का? मी कसा वागतोय, मी कसा बोलतोय, सगळं व्यवस्थित आहे ना? लोक मला रिजेक्ट नाही ना करणार, एक्सेप्ट करतील का? कोणत्याही सोशल ठिकाणी जाण्याच्या आधी किंवा सोशल सिच्युएशनमध्ये असताना शारीरिक बदल होतात. हातापायांना घाम फुटतो, छातीमध्ये धडधडायला लागतं, पोटामध्ये गोळा यायला लागतो, एकदम शरीर जड होऊन जातं, पटकन अशी हालचाल होत नाही, माइंड असं ब्लँक होऊन जातं, काय करावं, काय बोलावं काहीच सुचत नाही. लोकांच्या डोळ्यात डोळे घालून बघणं, बोलणं खूप अवघड जातं. संवाद सुरू करणं अवघड जातं. लोकांच्या अवतीभोवती राहणं खूप कठीण होतं. जेव्हा सगळे आजूबाजूला असतात, छोट्या छोट्या गोष्टी लाईक पाणी पिणं, जेवणं, छोटी छोटी कामं करणं खूप कठीण वाटतं. काही गोष्टी माहीत आहेत की कशा करायच्या आहेत, तरी पण त्या भीतीमुळे करायला जमत नाही. आपल्याला माहीत आहे की कोणत्या प्रश्नाचं काय उत्तर आहे, तरी पण पूर्ण क्लासमध्ये उभं राहून बोलण्याची हिंमत होत नाही. आता काहींना ही जी भीती आहे ती सगळ्या ठिकाणी नाही, तर काही स्पेसिफिक ठिकाणी दिसून येते, लाईक स्टेज परफॉर्मन्स, जॉब इंटरव्ह्यू, कोणताही स्पेसिफिक स्पोर्ट खेळताना, गेम खेळताना, कोणताही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाजवताना. तर काहींना ही भीती सगळ्या सोशल सिच्युएशन्समध्ये दिसते, त्याच्यामुळे ते सोशल सिच्युएशन्समध्ये जाणं टाळतात. फ्रेंड्स त्यांना मेंटेन ठेवता येत नाही, रिलेशनशिप्समध्ये जाता येत नाही. काहींना ही भीती थोड्या प्रमाणात ते खूप मोठ्या प्रमाणात असू शकते. आणि 6 महिन्यापेक्षा हे सिम्पटम्स जास्त दिसत असतील तर म्हणजेच तुम्हाला सोशल एन्झायटी आहे. जर तुमच्या आजूबाजूला किंवा तुम्हाला हे सिम्पटम्स दिसत आहेत तर वेळीच उपचार करा. मनप्रवाहामध्ये टोटल ड्रगलेस ट्रीटमेंट अवेलेबल आहे. तुम्ही भीतीमुक्त आयुष्य जगू शकता. जर तुम्हाला सोशल एन्झायटीबद्दल काही डाऊट्स असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की शेअर करा. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. थँक्यू सो मच.